मुंबई, सात बेटांची मिळून मुंबई। सात वाजता सकाळी भोंगा वाजवी, भूपाळी सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात। चाक फिरे गर गरा सुत निघे भर भरा, नटवाया वसुंधरा आमच्या गामातून। मर्दा रे घे घे हे घे घे हे रामा राघो बदाजी। इथले हवामान दमट, इंग्रजांनी सुतगिरण्यांची स्थापना केली ती या पोषक हवामानामुळे। चिंचपोकळी, लालबाग, परळ, शिवडी, भायकाळा आणि वरळीत गिरण्यांची धुरांडी तिन्ही त्रिकाळ धूर ओकीत असायची। गिरणीचा भोंगा हा इथला धर्मसंकेत। 1920 स्वातंत्र्य हेच या पिढीचे स्वप्न होते। सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचं तर, राष्ट्राच्या अभ्युदयाकरता लोकात ऐक्याची वृद्धी होण्यास जी अनेक साधने असतात त्यापैकीच उपास्य दैवते असणेही महत्त्वाचे। वर्षातून 10 दिवस एकाच देवतेच्या भजन पूजनात लोक निमग्न झाल्याने त्यांच्यात ऐक्याची वृद्धी होणार नाही असे कोण म्हणेल? लोकमान्य टिळकांना उत्सवातून अभिप्रेत असलेले समाज प्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य या तत्वावर मुंबईत स्थापन झालेले दुसरे सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ। चिंतामणी, चिंचपोकळी रहिवाशांचे आराध्य दैवत। कैलासवासी दत्ताराम अर्जुन पुजारे, कैलासवासी महादेव बसनाक, कैलासवासी दत्ताराम रामचंद्र मयेकर, कॅप्टन ल त्र्यम पाटणकर आणि सहकाऱ्यांनी उत्सव मंडळाचा पाया रचला। आणि लगेचच कैलासवासी पांडुरंग म्हस्कर, कैलासवासी गुणाजी सीताराम बागवे, कैलासवासी लक्ष्मण चव्हाण, कैलासवासी दत्ताराम नागोलकर यांनी कार्याला उभारी दिली। रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव साजरा करून शतक महोत्सवी वर्षाकडे मंडळ कूच करत आहे। गेल्या 93 वर्षातील उत्सव मंडळाचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक कार्य यांचा गौरव म्हणून 2011 मुंबईचा राजा हा किताब मोठ्या दिमाखात मिळाला। आमच्या मंडळाचे उपक्रम आहेत, जसं मेडिकल कॅम्प आहे, मेडिकल कॅम्प आम्ही विभागामध्ये घेतो, तसेच विभागाच्या बाहेर म्हणजे जसे आदिवासी पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यामध्ये आम्ही वर्षातून एकदा मेडिकल कॅम्प घेतो। त्या नागरिकांना आम्ही मोफत औषधं वाटप करतो, तसेच मेडिकल फ्री चेकअप करून त्यांना औषध देऊन मार्गदर्शन करतात। मंडळाच्या प्रथम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ती डेक्कन कोरच्या जागेत, तेथून पुढे बावला बिल्डिंग क्रमांक 1 जागेत, तेथून वाण्याची चाळ येथील भारतीय तरुण संघाची जागा आणि सगळ्यात शेवटी 1939 साली उत्सव मंडळाच्या आजच्या जागेत कायम स्थिरावले। त्या काळी मंडळाचे कार्यक्षेत्र होते लक्ष्मीनारायण व्यायामशाळा ते काळाचौकी, भारतमाता सिनेमापासून शिवडी नाक्यापर्यंत, आणि वर्गणी होती फक्त 4 आणे। मंडळाच्या कार्याचा व्याप विविध अंगी आहे, येणारा खर्चही अमाप आहे, पण सुरुवातीच्या काळापासून फक्त गणेशोत्सवात एकदाच वर्गणी काढून मंडळ वर्षभर कार्यरत ठेवण्याची परंपरा अजूनही कायम आहे। 1968 ते 1969 मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष। प्रतिकूल परिस्थिती, फक्त 15 ते 20 दिवस हाताशी, पण याही बिकट परिस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर व हितचिंतकांच्या साक्षीनं सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला। यानंतरचे प्रत्येक वर्ष
मंडळाला नवजीवनच देत गेले. मंडळाला उभारी आली ती सुशिक्षित, सुजाण आणि व्यवहारी कार्यकर्ते मिळाल्यामुळेच. बघता बघता 1979 साली हिरक महोत्सव ही मोठ्या थाटात पार पडला. मंडळाच्या स्थापनेपासूनच पौराणिक विषयावरचे देखावे ही मंडळाची परंपरा. यामुळेच उंच मूर्ती सादरीकरणाच्या स्पर्धेपासून मंडळ नेहमीच अलिप्त राहिले. कैलासवासी श्याम सारंग, कैलासवासी दीनानाथ वेलिंग यासारख्या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या शिल्पकारांच्या कलाकृती गणेशोत्सवात सादर झाल्या. यामुळेच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला एक वेगळी उंची मिळाली. त्यामुळेच अनेक नामवंत कला दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, चित्रकारांची मांदियाळी सेवेशी सतत राबती झाली. 1982 सालच्या गिरणी कामगारांच्या दीर्घ संपामुळे येथील गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला, पण त्यांचा मदतीचा हात कधीच आखडला नाही. मंडळाचा कार्यविस्तार होत असतानाच जागेची तीव्र टंचाई सुद्धा दूर झाली. आज मंडळाचे स्वतःचे कार्यालय, ग्रंथालय कक्ष, आरोग्य चिकित्सा केंद्र आणि बालवाडी असे प्रकल्प आहेत. 6 वर्षापूर्वी आम्ही इंग्रजी माध्यमाच्या किलबिल नर्सरी हा उपक्रम चालू केला. सुरुवातीच्या वर्षी जवळजवळ 30 ते 35 मुलांनी इथे प्रवेश घेऊन आज जवळपास 100 मुलं इथे शिकत आहेत. अनेक सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम प्रथम सुरू करण्याचा मान मुंबई शहरात चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडे जातो. मंडळाच्या कार्याची राज्य पातळीवर विविध संस्था, प्रसिद्धी माध्यमे यांनी योग्य ती दखल घेतलेली आहे. दैनिक लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक श्री माधवराव गडकरी यांनी 18 ऑगस्ट 1995 अग्रलेखात मंडळाचा केलेला गौरव हे एकमेव उदाहरण फार बोलके आहे. श्री अटलबिहारी वाजपेयी, श्री शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर, गोपीनाथ मुंडे, सेतू माधवराव पगडी, शरद उपाध्ये, लक्ष्मीकांत बेर्डे, डॉक्टर दत्ता सामंत, केशव मेश्राम, एकनाथ सोलकर, स्मिता तळवलकर, डॉक्टर आनंद नाडकर्णी, विद्याधर गोखले, रामदास आठवले, छगन भुजबळ, जयंतराव साळगावकर, माननीय शिवाजी साटम, आमदार सचिनभाऊ अहिर, माननीय आर आर पाटील, मच्छिंद्र कांबळी, खासदार सुप्रिया सुळे, माननीय जयंत पाटील, माजी महापौर महादेव देवळे, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय नारायणराव राणे, अशा प्रथितयश व्यक्तींनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळास प्रत्यक्ष भेट देऊन अभिप्रायांनी गौरवले आहे. अहो, इतकंच काय, आजची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी न चुकता चिंतामणीचा आशीर्वाद घ्यायला येतेच येते. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाची दखल मंडळाला मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी द्विगुणित केली आहे. पावसाला सुरुवात झाली की गणेशपुरीत वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाचे. वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाचे पुढील वर्षाचे ध्येय धोरण आखले जाते. वार्षिक कामांचा आढावा घेतला जातो. कामांची सुरुवात होते. बाप्पाची ट्रॉली रंगवणे, गणेश मंडपाची उभारणी, सजावट, रोषणाई. गेली कित्येक वर्षे मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांच्या कलात्मक आणि रेखीव मूर्तीकाम व रंगलेपनाने प्रसिद्धीस आलेला हा चिंतामणी आता सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या कलाशाळेत आकाराला येतो. चिंतामणी साकार होण्याआधी पार पडतो तो पाटपूजनाचा सोहळा. सडा संमार्जन आणि छान रंगीत रांगोळ्या साकारल्या जातात. ब्राह्मणांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त विधीयुक्त पाटपूजनाला सुरुवात होते. मंत्रोपचार, गंधपुष्प मिश्रित पूजाविधी पाहण्यास विभागातील लहान थोर, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात.
पाठपूजनाचा विधी पार पडल्यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात चिंतामणीच्या जयघोषात बाप्पाची ट्रॉली मूर्तिकार विजय खातू यांच्या कलाशाळेत चिंतामणी साकारण्यास दाखल होते. वर्षोवर्षी माई मूर्ती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीची मूर्ती आहेत. जी पद्धत वेळी साहेबांनी सांभाळली होती त्याची प्रती प्रमाण पद्धत देण्याचा मी प्रयत्न केला. चेहऱ्याचं वेगळेपण जे आहे त्याला चेहऱ्याचं स्माईल म्हणा या चेहऱ्याचं एक ठेवण जी असते जी लोकांना वेळी साहेबांच्या मूर्तीची चेहरे सवय लागली होती ती सवय त्यांना देण्याचा मी प्रयत्न केला. आज माझी पद्धत पूर्णपणे मी साकारलेली आहे. त्या मूर्तीमध्ये असलेली अपेक्षा आणि त्यातलं लोकांचं प्रेम मंडळाची अपेक्षा आणि त्यातही वेळी साहेबांच्या नावाचं दडपण त्यातलं त्यांचं एक मोठेपणा तो दडपण ठरलेलं ह्या सगळ्यातून मी जाकण्याचा प्रयत्न करतो. मला खूपच त्या गोष्टीमध्ये एक थ्रिल वाटायचं एक आव्हान वाटायचं आणि आव्हान मी आयुष्य मी आव्हानं झेलत आलेलं आहे. पण आव्हानं घेता झेलता देखील एवढ्या मोठ्या कलाकाराला आणि एवढ्या मोठ्या मी ज्या मंडळाचं महाराष्ट्रात नाव आहे एक रेप्युटेशन आहे सामाजिक शैक्षणिक आणि उत्सव कार्यक्षेत्रामध्ये तर ते करत असताना दडपण असताना दडपणाला सामोरं जाऊन देखील मी ती मूर्ती साकारलेली आहे. चिंतामणीला आणण्यासाठी सर्व भक्तगण बाळगोपाळ नटून थटून कलाशाळेजवळ जमा होतात. कलाशाळेतून तो कधी बाहेर येईल याची चातकासारखी वाट पाहणे सुरू असते. ती हुरहुर मन कासावीस करते. हृदयाची धडधड शिगेला पोहोचते. कदाचित चिंतामणीला सुद्धा भक्तांची ही अवस्था ठाऊक असते. तो अचानक समोर येऊन उभा ठाकतो आणि
याच साठी केला होता अट्टाहास या उक्तीची प्रचिती येते. बाप्पाच्या स्नेहाद्र दृष्टीची भेट झाल्यावर जो स्वर्गीय आनंद होतो तो काय वर्णावा. उत्सवी वातावरणात प्रायोजकांच्या पारितोषिकांची खैरात नेहमीच होते, त्यामुळे उत्सव मंडळांमध्ये काही वेळा तणाव निर्माण होतो. लोकमान्य टिळकांच्या उत्सवातून एकात्मता साधण्याच्या संस्काराचे भान ठेवून श्री चिंतामणीच्या साक्षीनं कुठलीही तेढ निर्माण होऊ न देता उत्सवाचं मांगल्य अबाधित राखून उत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सर्व कार्यकर्ते सामंजस्याने पुढे येतात. सर्वप्रथम गणेशाचं साजरा करण्याचा मान हा चिंतोगीच्या चिंतामणीला टिळकांच्या कृपेने मिळाला आणि सर्व सुद्धा गणपतीमध्ये आपला आहे. आणि त्यानंतर आपला सत्ता शेजारी आणि छोटा भाऊ गणेश गल्लीचा गणपती आहे आणि दरवर्षी अनेक प्रयत्न होतील, झाले किती, आले किती, गेले तरी गणेश गल्ली आणि चिंतोगीचा अतूट नातं कोणी तोडू शकत नाही. चिंतामणीला चिंतामणीशिवाय दुसऱ्या नावाची गरज नाही, इतकं आमचं चिंतामणीकडे प्रसिद्ध आहे. आजपर्यंत जेवढे उपक्रम आमच्या मंडळाने राबवले त्या उपक्रमामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आमच्या या मोठ्या भावांचा म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा आहे. आणि असं किती शर्म वर्म धर्म असे किती जरी आले तरी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ यांचं नातं कोणी कधी तोडू शकणार नाही. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे गणेशोत्सव नवरात्रोत्सव पुरतं मर्यादित नाही याची जाण पद घेणाऱ्या त्या कार्यकारिणी सदस्याला असते. आज उत्साही तरुण एकत्र येऊन सोनपावलांचा संकल्प जाहीर केला. चिंतामणी फाउंडेशन काही उत्साही कार्यकर्त्यांनी निर्माण करून त्यांनी एक नाटक त्यासाठी यशवंत नाट्य मंदिरला घेतलं आणि त्याच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेचा 1 लाखाचा धनादेश चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाला सोनपावलांच्या उपक्रमासाठी अर्पण केला. अकाल मृत्यू भयहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री चिंतामणी पादोदक तीर्थम जठरे धार्या असं धर्म म्हणतो. माझ्या चिंतामणीची ही सोन पावलं, त्याच्या सुवर्ण तीर्थाचं तेज सर्वांची चिंता हरण करत. आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं दीर्घ आयुरारोग्य प्राप्त्यर्थं
श्री चिंतामणी अभिषेकम करिष्ये, अशा आंतरिक श्रद्धेनं चिंतामणीचा अभिषेक संपन्न होतो. नवग्रह आणि लक्ष्मीसहित श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून नवविवाहित जोडपी संसारात रमलेल्या जोडप्यांच्या सोबतीनं दोन पिढ्यांमधील भावनिक नाती दृढ करतात. ज्यायोगे कर्तव्यबुद्धीने मंडळाचं कार्य जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे दिले जाते. माझ्या हातून घडलेल्या नैवेद्याचा एक तरी घास चिंतामणीने ग्रहण करावा असे प्रत्येक गृहिणीला वाटते. याचाच प्रत्यक्ष आविष्कार म्हणजे चिंतामणीला अर्पण केले जाणारे नैवेद्याचे हे 56 भोग. माझे जे काही अस्तित्व आहे ते तुझ्यामुळेच आहे, ते मी तुलाच अर्पण करतो आहे. या भावनेनं हा तुलाभार चिंतामणीच्या चरणी अर्पण केला जातो. हा तुलाभार श्रीफळ, तांदूळ, फळे, साखर असा भक्तांच्या संकल्पाप्रमाणे असतो. गौरी आगमनाच्या दिवशी पारंपरिक गौरी नृत्य सादर केलं जातं. निबंध आणि चित्रकला स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमधील सामाजिक प्रगल्भतेचा शोध घेऊन त्यांचा गुणगौरव केला जातो. प्रमथ पतये नमस्ते अस्तु लंबोदरा एक दंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. अशी अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरू असतानाच 10 दिवस कधी सरतात हे कळतच नाही. बाप्पाच्या उत्तर पूजेच्या वेळी सकल कामना सिद्ध्यर्थम पुनरागमनायच असं म्हणून जेव्हा निरोपाची आरती सुरू होते तेव्हा 10 दिवसांच्या वास्तव्यानंतर बाप्पा गावी जाणार या विचारानेच कंठ दाटून येतो. स्वर कातर होतात, डोळे पाणावतात, बाप्पाने जाऊच नये असं वाटत राहत. गणेश मूर्तीचं विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने आरतीच्या तालावर मुंबई व महाराष्ट्रातलं एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे. ते पावन करून घे आणि 93 सालच्या गणपती विसर्जनामध्ये कुठल्याही तऱ्हेचं विसर्जन मिरवणूक मध्ये गालबोट न लागता कोणालाही अपघात न होता तुझं विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडून घे महाराज.
कालपरत्वे चिंतामणी घडतो, आकाराला येतो, येऊन उत्सव मंडळाच्या मंडपात दाखल होते. भाविक त्याची मनोभावे सेवा करतात, पूजा करतात, आरती करतात, अहो अभिषेक सुद्धा होतो. एकादशी सुद्धा अगदी सालंकृत साजरी होते. 11 दिवसानंतर केलेली सेवा गोड मानून चिंतामणी आपल्या गावाला जायला निघतात. समुद्रकिनारी चिंतामणींचं विसर्जन केल्यानंतर मनात प्रचंड दुःख दाटून येतं. स्वाभाविकच आहे हो, बाप्पा आपल्या गावाला गेल्यानंतर ती हुरहुर मनात राहतेच की. अहो पण इथंच हिंदवी संस्कृतीनं केलेला एक मोठा संस्कार आपण लक्षात घ्यायला हवा. संस्कृती असं म्हणते की चिंतामणीचं विसर्जन होताना त्याचा मुकुट जेव्हा पाण्यामध्ये विसर्जित झालेला दिसतो आणि त्यावेळेला जी पोकळी निर्माण होते ती अवकाशाच्या माध्यमातून आपण बघून येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी त्याच्या आगमनासाठी आपण नक्की काय काय करायचं आहे, आपल्या आयोजनातल्या कुठल्या त्रुटी राहून गेल्यात, आपले कुठले संकल्प अपूर्ण राहिलेले आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आणि अवलोकन करण्यासाठी चिंतामणीनं हा दिलेला आपल्याला वेळ असतो. बरं,